धन्यवाद न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, इंधन दर वाढीच्या विरोधात डहाणू तालुका काँग्रेसचे जोरदार आंदोलन। आता बघूया सविस्तर वृत्त। सध्याच्या लॉकडाऊन काळात देशात व देशावर आर्थिक संकट ओढवले असताना सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झालेली असतानाच त्यात पेट्रोल डिझेलची दरवाढ दिवसेंदिवस वाढतच असल्याने इंधन दरवाढीमुळे जनता विरोधी धोरणाविरोधी डहाणू तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संतोषजी मोरे यांनी पालघर जिल्हा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कॅप्टन सत्तम ठाकूरजी यांच्या जोडीने इंधन दरवाढी विरोधात सागर नाका येथून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून स्कूटरची तिरडीवरून अंत्ययात्रा काढून इंधनाच्या महागाईच्या विरोधात आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला। आज आपल्या धारणा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र सरकारने अवाजवी 6 वर्षात तेलाचे भाव स्थिर करणार होते, परंतु त्यांनी 40 वेळा तेलाचे भाव वाढवून गोरगरीब जनतेला, ज्या जनतेकडे स्वतःचा व्हेकल नाही ते रिक्षा देतात, कामावर जातात, त्या लोकांच्या खिशाला धन पोहोचवण्याचं काम या भाजप सरकारने केलेलं आहे। आज मोदी सरकार फक्त काँग्रेस सरकारच्या 7 वर्षाचा हिसाब 6 वर्षापासून जमा करत आहे, 7 वर्षाचा हिसाब जमा करत आहे, परंतु त्यांनी हा गैर गरिबावरती चालवलेला अन्याय हा संपूर्ण बाजार भाव, आज इंटरनॅशनल बाजार भाव 18 ते 20 रुपये बॅरर आहे, तर ह्यांचा भाव 80 रुपये आहे। डिझेलचा भाव कधी पेट्रोलच्या भावाइतका झालेला नव्हता। ह्या मोदी सरकार, ह्या भाजप सरकार, ही निकमी सरकार बसलेली आहे, त्यांनी हा भाव वाढवलेला आहे आणि गोरगरीब जनतेला महागाईच्या दारात लोटलेला आहे। आज आपण इथे डहाणू तालुका काँग्रेस कमिटीतर्फे, पालघर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे, महिला काँग्रेसतर्फे आणि शहर काँग्रेसतर्फे इथे जमून भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहे। आपण आता 2 मिनिटांनंतर आपलं जे स्टेज आहे तिथे अर्धा तास बसून पुन्हा धरणा देऊन निषेध करायचा आहे। सर्वजण इकडे आले, सोशल डिस्टन्सचं पालन केलं, त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद। आणि हे मोदी सरकारचा अन्याय, हे घरोघरी सर्वांच्या घरोदारी पोचलं पाहिजे, हे तुम्हाला सर्वांना मी सुद्धा करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।